प्रेमाबद्दलचे 7 असे कटु सत्य जे आपण ॲक्सेप्टच नाही करत. लोक त्यांना पाहिजे असलेल्याच गोष्टींसाठी वेळ काढतात. तुम्ही जर त्यांच्यासाठी प्रायोरिटी असाल तर ते तुम्हाला कळेलच. तुम्ही खरंच त्यांच्यासाठी महत्त्वाचे असाल ना तर ते तुमच्यासाठी टाईम नक्की काढतील. उगाच आपली सेल्फ रिस्पेक्ट सोडून त्यांच्या टाईमसाठी भीक नका मागू, भिकारी नका बनू. स्वतःची थोडी सेल्फ रिस्पेक्ट पण ठेवा. दुसरं, तुम्ही एखाद्याला तुमच्यावर जबरदस्तीने प्रेम करायला नाही लावू शकत. त्या व्यक्तीला जर तुमच्याबद्दल फिलिंग्स नाहीच आहेत मग तुम्ही त्याच्या मागे मागे का जाता? सोडून द्या ना. मला माहीत आहे सोडताना त्रास होतो, पण कधी कधी धरून राहिल्याने जास्त त्रास होतो. काही गोष्टी आपल्या कंट्रोलच्या बाहेर असतात हे तुम्ही ॲक्सेप्ट करा. तुम्ही कितीही काही करा, समोरचा जर तुमच्यावर प्रेम करतच नसेल तर त्या व्यक्तीच्या मागे मागे जाणं हा अतिशय मूर्खपणा आहे. म्हणून सोडून द्या. आता थोडा त्रास होईल पण काळांतराने सगळ्या गोष्टी ठीक होतील. तिसरं, नातं टिकवण्यासाठी फक्त प्रेमाचीच गरज नसते किंवा प्रेमच महत्त्वाचं नसतं. रिलेशनशिपमध्ये तुम्ही एकमेकांना रिस्पेक्ट देणं, तुमच्या लाईफचं सुखदुःख एकमेकांना शेअर करणं हे सगळं महत्त्वाचं असतं. फक्त शेअरच करणं नाही तर समोरच्या व्यक्तीचं दुःख तुम्ही फील करू शकता का? तो ज्या सिच्युएशनमध्ये आहे ती सिच्युएशन तुम्ही स्वतः फील करू शकता का? समोरच्या व्यक्तीला तुम्ही समजून घेऊ शकता का? आणि त्या व्यक्तीला योग्य वेळेत साथ देता का? मग ती साथ दुःखामध्ये असो की सुखामध्ये, तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता त्याला तुमच्या योग्य वेळी तुमची साथ असणं खूप गरजेचं आहे. चौथं, प्रेम हे कर्मासारखं आहे. जेवढं द्याल ना त्यापेक्षा अधिक तुम्हाला मिळेल. प्रेम प्रेमाला आकर्षित करतं, म्हणून प्रेम घेण्यापेक्षा प्रेम देण्यावर जास्त लक्ष द्या. जेवढं तुम्ही समोरच्यावर प्रेम कराल ना तुमच्याहूनही अधिक समोरचा तुमच्यावर प्रेम करेल. पाचवं, प्रत्येक रिलेशनशिप वेगळी असते. आजकाल सगळे लोक स्वतःची रिलेशनशिप दुसऱ्यांशी कंपेअर करत असतात. मी बोलतो का कंपेअर करता? अरे तुमचा स्वभाव वेगळा, तुमचे सिच्युएशन्स वेगळे, तुम्ही वेगळे. उगाच दुसऱ्यांशी कंपेअर करून स्वतःच्या रिलेशनशिपची वाट का लावताय? जसं आहे तसं स्वतःला ॲक्सेप्ट करा, स्वतःच्या रिलेशनशिपला ॲक्सेप्ट करा. सहावं, तुमच्या रिलेशनशिपमध्ये असेही दिवस येतात जेव्हा आपल्याला रिलेशनशिपमध्ये आलो म्हणून पश्चाताप होत असतो. असं प्रत्येकाबरोबर घडतं. जो जो व्यक्ती रिलेशनशिपमध्ये आहे प्रत्येकाला कधी ना कधी असं फील होतं यार उगाच प्रेम केलं. आणि हां, हे कबूल करायला लाज नाही वाटली पाहिजे. सगळ्याच टाईम तुम्ही खुश नाही राहू शकत. काही दिवस असेही येतील ज्या दिवशी तुम्ही दुःखी असाल, अस्वस्थ असाल. सगळ्याच गोष्टी बोलून सुटत नाहीत, काही गोष्टी न बोलता पण सुटतात. सातवं आणि शेवटचं, आपण आपल्या अपयशासाठी सारखंच आपल्या नात्याला दोष देत असतो. तुमच्या अपयशासाठी ना तुमचा पार्टनर जबाबदार आहे ना तुमचं नातं. तुमच्या अपयशासाठी फक्त आणि फक्त एकच व्यक्ती जबाबदार आहे, ती म्हणजे तुम्ही. आणि हे तुम्ही ॲक्सेप्ट करायला शिका. तुम्ही ज्या चुका करता ना त्या चुका तुम्ही कशा सुधरू शकता यावर जास्त लक्ष द्या. तर मित्रांनो, हे असे 7 कटु सत्य होते जे आपण मान्य करतच नाही.